आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अभय वाळकुंजे यांची मल्हार सेनेच्या तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड. मल्हार सेनेचे जिल्हा अध्यक्ष शहाजी सिद्ध यांच्या दौऱ्यावेळी झाली निवड. मल्हार सेनेच्या शिरो तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार अभय वाळकुंजे यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष शहाजी सिद्ध यांच्या हस्ते देण्यात आलं. मल्हार सेनेचे जिल्हा अध्यक्ष शहाजी सिद्ध यांचा शिरोळ तालुका दौरा नुकताच झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार अभय वाळकुंजे यांची निवड केली. ऍडव्होकेट गणेश चादरे यांच्या कार्यालयात यावेळी बैठक झाली. त्यावेळी निवडणुकीसह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये संजय माने यांची शिरोळ पंचायत समितीच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल तर बापूसो पुजारी यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष शहाजी सिद्ध म्हणाले, समाजातील काही लोक अद्याप शासनाच्या सवलतीपासून वंचित आहेत. त्यांना सवलती मिळवून देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मी ताकदीनिशी लढा उभारणार आहे. हे सरकार बहुजन समाजाच्या विरोधातले आहे. अजूनही वाड्या वस्तीवरील लोक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. त्यांच्यापर्यंत कोणतीही शासनाची सवलत जात नाही. तर आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून या समाजातील घटकांना न्याय मिळवून देणार आहे, असे प्रतिपादन सीत यांनी केले. यावेळी तालुका प्रमुख अमोल हराळे, संपर्क प्रमुख दीपक ठोंबरे, तालुका सचिव ऍडव्होकेट गणेश चादरे, गुंडकी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव सिसाळ, संतोष माने, जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष प्रशांत पसारे, अनिल सीत यांच्यासह धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. महानकारी न्यूज साठी कोतडीहून अभय वाळकुंजे. आज या ठिकाणी मल्हार सेनेच्या जिल्हा प्रमुख या नात्याने मी आज शिरोळ तालुका दौऱ्यामध्ये येत असताना आमचे महानकार्याचे प्रतिनिधी माननीय अभय वाळकुंजे राणा दानोळे यांची आज मल्हार सेनेच्या तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी आम्ही या ठिकाणी निवड करत आहे. त्याच पद्धतीने आमचे ॲडव्होकेट सांद्रे साहेब यांच्या ऑफिसला सुद्धा आपण भेट दिली. त्यानंतर आमच्या धनगर समाजाचे हरुलीचे संजय माने यांची उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यासाठी, तसेच समाजभूषण पुरस्कार मिळालेले आमचे बापूसाहेब पुजारी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार, तसेच आमच्या कार्यकर्त्यांची विचारविनिमय होय व पुढील समाजाच्या चळवळीची आंदोलनाची चर्चा करण्यासंदर्भात या तालुक्याला आज तालुका दौऱ्यावर मी आलो.